बऱ्याच वेळा वस्तू गायब झाल्याचं ऐकलं असेल, पण तुम्ही कधी चक्क एक रस्ता गायब झाल्याचं ऐकलं आहे का? नाही ना? ऐकायला जरी थोडं विचित्र वाटत असलं तरी हेच खरं आहे. उल्हासनगरच्या दलित वस्तीतील एक रस्ताच चक्क गायब झाला आहे अशी तक्रार भारिपचे शहराध्यक्ष सुंदर बागुल यांनी केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी बघा ही बातमी. मी सुधीर बागुल, अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ उल्हासनगर शहर. आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या पक्षाच्या नगरसेविका सन्माननीय सौ कविता सुधीर बागुल यांच्या प्रभाग क्रमांक 18 जुना प्रभाग क्रमांक 30 या परिसरामध्ये दलित वस्ती निधी अंतर्गत राज्य शासनाकडून जो निधी आला होता त्या निधीमध्ये प्रभागातील एका वार्डचं लोकेशन होतं आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रोडाचं काम न होता त्या रोडाच्या बिलाचं त्या रोडाच्या कामाचं बिल पास झालेलं आहे. मी जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना पत्रव्यवहार केला माननीय नगरसेविकेने आणि कलेक्टर साहेबांनी आयुक्त साहेबांना पत्र लिहून कळवलं आहे की तुम्ही तात्काळ या संबंधित रोडाची आणि दलित वस्ती निधीची चौकशी करून मला तसा स्वहस्ताक्षरामध्ये लेखी कळवावे. ओके. मुळात म्हणजे सर, साधारणपणे आतापर्यंत काय काय कामं म्हणजे झालेत त्या निधीतून? काहीच झालेलं नाही आतापर्यंत. आता कसं आहे, पूर्ण संपूर्ण प्रभागामध्ये काही कामं झालेली आहेत परंतु काही कामं न होता त्याचे बिल पास झालेले आहेत. अच्छा. मुळात म्हणजे तुम्ही आता जे महापालिकेला म्हणजे आपले कमिशन आहेत त्यांना तुम्ही म्हणजे सगळं लेखी पुराव्यानुसार तुम्ही जे काय पाठपुरावा करत आहात तर त्यातून त्यांचा म्हणजे मुळात तुम्हाला आतापर्यंत काय उत्तर आलं आहे? नाही नाही, आम्ही आयुक्तांना तक्रार केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना तक्रार केलेली आहे की हा निधी जिल्हाधिकाऱ्यामार्फत आपल्याला मिळतो. अच्छा. आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी असं निवेदनात म्हटलं की तुम्ही स्वतः या तिथे पाहणी करा की ज्या रस्त्याचं बिल पास झालेलं आहे तिथे तो रस्ता बनलेला आहे का, तर त्यानुसार कलेक्टर साहेबांनी आयुक्तांना आदेश दिलेले आहेत. मग तुमची आता अजून नेमकी मागणी काय या संदर्भात? अजून आमची मागणी हीच असेल, भारिप बहुजन महासंघातर्फे आमच्या नगरसेविका कविता बागुल यांची आमची मागणी अशी आहे की जो जो दलित वस्ती निधी येतो आणि या निधी राज्य शासनाचा हा निधी देण्यामागचं कारण असं आहे की जिथे जिथे गलिच्छ वस्ती दलित वस्ती आहे तर त्या ठिकाणी तिथला विकास झाला पाहिजे, तो परिसर स्वच्छ झाला पाहिजे, तिथे त्यांचं राहणीमान उंचावलं पाहिजे म्हणून हा निधी येत असतो. परंतु येथील काही धनदांडगे ठेकेदार किंवा पालिकेतले भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने हा निधी हडप केला जातो.